योग्य तनावड्यांच्याकडून. पहिला चेंडू खेळला गेलाय, फिल्डिंग थोडीशी गडबडलेली वाटली, परंतु ऐन मोक्यात चेंडू त्यांनी बाउंड्रीच्या पार जाण्यापूर्वी अडवला. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय, क्षेत्रक्षकाची समान असली तरी चौकार मात्र लागतोय. तर नवजीवन जोरदार साईन सॉन्ग फायर वेगावरती अतिशय कंट्रोलिंग आहे चांगल्या प्रकारे. पुढचा चेंडू संदेश बैकर यांचा, भाग पाडले स्वरूपाची फलंदाजी त्यांची असते. संदेश बैकर यांचा चेंडू पट्टा उतरलाय, फोर रन चार धावा. पहिला चेंडू साईन पंथांच्या डावीकडून आखून टाकायला सुरुवात आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा साईन सुमोत चढली. चांगला चेंडू खरपेच्या आधारे एक चेंडू खेळला आहे, विकेट मिसफील्ड केलं आणि फेक सुद्धा खराब होते विचून घडून.
बुजुर्ग भतावा थोडासा नाराज संदेश बैठक साहिल तू संदेश साहिल चांगली गोलंदाजी किती धावा मिळतात असंच म्हणावं लागेल चांगला चेंडू खोलूवर टाकतो चेंडू अशा प्रकारचे चेंडू खेळणे फार झाले तीन जोरदार प्रहार आणि हा चेंडू जातोय गाव बॉर्डरने दिशेने उत्तम षटकार सरासरी राखायची आहे पुढील चेंडू साहिलचा हा चेंडूवर पूर्णपणे फसतोय संदेश बैकर नक्की गरजेचं असेल ते कमळपाडा संघासाठी चांगला फटका चेंडू ढकलाय तो स्लोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होतंय फक्त एकच धाव मिळते संदेश थोडस धावण्यामध्ये कमी पडतोय त्यामुळे या चेंडू तो सुबोध सुबोध मात्र अगदी तिथे मिथुन तू महेश कार्पेटच्या आधारे चेंडू खेळून काढलाय पुन्हा काव कॉर्नरच्या दिशेने साहिल अतिशय चांगला खेळाडू चांगली गोलंदाजी खरपूस समाचार नक्की घेत नाही आता निघ आता एकच वर बाकी आता संदेश मी तुमचा संदेश कार्पेटच्या आधारे चेंडू काढलाय लांबवानला अक्षय चेंडूवर येतोय आणि चेंडूच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे दरम्यान एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे चांगला चेंडू एक थांबे सुरज तू संदेश उलटा चेंडू लोअर फुलटा चेंडू आणि अशा प्रकारचे चेंडू मैदानाच्या बाहेर फिरकावणे तितकंच सोपं नसतं त्यामुळे या चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव चेंडू संदेश चांगला चेंडू अशा प्रकारचे चेंडू खेळणे खूपच कठीण असतं साहिल तू कुठला कसा मारा आणि या चेंडूवर फसलाय संदेश बैकर झेल होतोय का आणि झेल फुटतो अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते नवजीवन दिवडीच्या आहे परंतु फारशी चांगली चमक दाखवली नाही कार्पेटच्या आधारे चेंडू खेळतो हा सुद्धा चेंडू जातो तो लांबा लांबांच्या दरम्यान पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार जातो तिथं आणि हा चौकार सूरज तू महेश आपण त्याचा चेंडू चेंडू फिरकावून दिलाय नक्कीच परंतु जातोय प्लस दोनच्या दिशेने जोरदार दात मागितली जाते चेंडू हा देखील अगदी निरक्षांपर्यंत चेंडू होता विजय ठरू शकतो तो नवजीवन पुढील चेंडू पुन्हा एकदा निलेश चांगला फटका खेळला आहे तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यामुळे या चेंडूवर चौकार हा मात्र एक चांगला फटका आणि इथे धाव धावून काढतायत त्यामुळे भेटण वर काय होऊ शकत नाहीये एक रोज जिंकला होता आणि आता हा सामना सुद्धा विजयी ठरतोय तो नवजीवन दिगोळी संघ